ताबडतोब आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रातून जे आहेत जेवणाची पाकिटं ताबडतोब करून द्यावीत, त्याचबरोबर रॉकेल पूर्णपणे उपलब्ध करून द्यावं, कारण तोपर्यंत आता रात्री काय परिस्थिती तिथे असेल त्याची कल्पना नाही. पण त्याचबरोबर जोपर्यंत ही सगळी पूर्ववत परिस्थिती होत नाही तोपर्यंत हे सगळं सामान जे आहे त्या ठिकाणी मोफत ताबडतोब देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व काम करणारे लोक असतील आणि तिथे गावचे लोक असतील त्या सगळ्यांना, आणि त्यानंतर सुद्धा पुढची ऑर्डर निघेपर्यंत या सगळ्या कुटुंबांना साखर, तुरडाळ, तांदूळ, गहू किंवा गव्हाच्या ऐवजी पीठ किंवा तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे 10-10 किलो प्रमाणे ज्या आहे देण्यात येणार आहेत. जोपर्यंत पूर्ववत परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत हा अन्नधान्याचा पुरवठा आणि रॉकेलचा पुरवठा मोफत तिथे सातत्यानं सुरू राहील पूर्ववत परिस्थिती निर्माण होईपर्यंत. धन्यवाद. दराच्या याच्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगरांवरती काही गावं आहेत, हेलिकॉप्टरमधनं जाताना नेहमी ही गावं दिसतात. त्यांचा मुख्य प्रवाहाशी नातंच तुटलेलं असतं, त्यामुळे शिक्षण नाही, त्यामुळे प्रगती नाही. इथल्या तिथल्याच काही वनस्पतींवर, काही झाडे झुडपांवरती काही शेती करून जगायचं आणि दिवस घालवायचे अशा प्रकारचे त्यांचं आयुष्य असतं. ते बदलवण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. सरकारने गांभीर्याने त्या घेऊन त्याची दखल घेऊन अंमलात आणलं. खरं तर गृहनिर्माण मंत्री म्हणून माझं कामच नाही, माझं काही घेणं देणंच नव्हतं. पण तरी एक माणूस त्या दृष्टीने म्हटलं नाही यांची घरं माढा बांधणार, आणि मला आनंद आहे घरं उभी आहे. नाही, म्हाडा जे आहे ते राज्यभरामध्ये काम करतं, साधारण मुंबईत जास्त काम करतं, पण अशा परिस्थितीमध्ये अशी घरं जी आहेत ती म्हाडाने बांधवावी, सरकारने पुढाकार घेऊन अशी तुम्ही मागणी करणार का? सरकारने म्हाडाला पैसे द्यावे आणि म्हाडालाही अशा प्रकारची घरं बांधून द्यायला लावावी, जेणेकरून लोकही सुरक्षित राहतील, एक सुंदर कोकणाचा एक भाग सुंदर निर्माण करता येईल आणि प्रामुख्याने जीव वाचवता येईल. हां, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळामध्ये या संदर्भात निवेदन केलेलं आहे. त्यांची भूमिका अशी आहे की जोपर्यंत मदत कार्य पूर्ण संपत नाही, आम्हाला एक्झॅक्ट परिस्थिती सगळी मदत कार्य संपल्यानंतर आम्हा लोकांपर्यंत माहिती येईल आणि त्यानंतर सरकारकडून विस्तृत आणि सखोल निवेदन केलं जाईल. इशाळवाडी या गावामध्ये माळींसारखी एक दुर्घटना घडली आणि त्यामध्ये अनेक लोक दाबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जाते. 5 व्यक्तीचा तर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता त्यामध्ये जे गंभीर आजारी असतील आणि ज्यांना मुंबईला आणून आपली वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था असेल, ते निश्चितपणानं वैद्यकीय शिक्षण विभाग, आपले मोठे JJ हॉस्पिटल, GT हॉस्पिटल, महानगरपालिकेचं KM, या सगळ्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करू चांगल्या पद्धतीने. परंतु तिथं परिस्थिती अशी आहे की खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर जाऊ शकत नाही आणि अद्याप तो मलबा आहे तो काढण्याचं काम सुरू आहे आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत परिस्थिती आपल्या लक्षामध्ये येईल, त्या पद्धतीने आपण सगळी व्यवस्था करू. पण सर, त्या भागामध्ये एकही मोठं हॉस्पिटल नाही, उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत, भविष्यात त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात काय विचार होऊ शकतो? नाही, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून हे केलं जाणार नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाला निश्चितपणानं आपण सूचना करू, सार्वजनिक विभाग निश्चितपणानं तसं मोठं हॉस्पिटल तिथं उभारेल.